In previous video, we have discussed some rules of using article in speech and writing. In that, we have discussed the use of indefinite article a and an. And in last video, we have discussed the use of definite article the. And in that, we have seen we generally use the definite article in front of a noun that has already been mentioned and is referred to again in the same piece and writing. And second one was in front of noun that is made specific by the use of qualifying words and phrase and clause. This has been discussed. Another rule is there. In front of a singular countable noun to refer to whole class of thing, object. Generally, general truth. In front of singular countable noun. इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला singular countable noun. एकवचनी आणि ज्याला आपण मोजू शकतो काउंट करू शकतो अशा सिंग्युलर नाउन पुढे समजा आपण इन डेफिनाइट आर्टिकल द चा उपयोग करत असू इट मीन्स इट रेफर टू द होल क्लास ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग फक्त त्या एकट्याच बेबी किंवा एकट्याच वस्तूसाठी नसता ते आपण त्याच्या संपूर्ण होल क्लासला आपण सिग्निफाय करता असा त्याचा अर्थ होतो जसं फॉर एक्झाम्पल द न्यूबॉर्न बेबी स्लिप्स मोस्ट ऑफ द टाईम रेफरिंग टू द बेबीज इन जनरल म्हणजे जनरल ट्रूथ जेव्हा आपल्याला सांगायचं असते तर जेव्हा जो न्यूबॉर्न बेबी हे जे नाऊन आपण जर बघितलं इथे तर काय आहे ते सिंग्युलर आहे आणि काउंटेबल आहे अशा नाऊन पुढे जर आपण दी डिफिनाइट आर्टिकल दी हे जर यूज करत असू इट मीन्स वी आर रेफरिंग दॅट पर्टिक्युलर थिंग इन जनरल वे इन फ्रंट ऑफ अ नाऊन विच इज ओनली वन ऑफ इट्स काइंड इन पर्टिक्युलर सिच्युएशन इन फ्रंट ऑफ नाऊन विच इज ओनली वन ऑफ इट्स काइंड इन पर्टिक्युलर सिच्युएशन म्हणजे एखादा असा नाऊन असेल म्हणजे आपल्याला डेफिनेट आर्टिकल जेव्हा यूज करायचं असेल तर कोणत्या नाऊन पुढे असा नाऊन की तो काय आहे इट इज ओनली ऑफ इट्स काइंड त्या प्रकारामध्ये फक्त तो एकमेव आहे असं जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण तेव्हा त्याच्यापुढे इन डेफिनेट आर्टिकल द असा उपयोग करतो जसं फॉर एक्झाम्पल आय वूड लाईक टू स्पीक टू आयदर अन एम्प्लॉई ऑर टू द पर्सन इन चार्ज हियर आता पहा आता इथे दोन नाऊन आले आहे एक एम्प्लॉई आला आहे आणि दुसरं नाऊन आहे पर्सन इन चार्ज हियर आता इथे आय वूड लाईक टू स्पीक टू आयदर अन एम्प्लॉई एम्प्लॉईचा अर्थ काय की त्या फर्ममध्ये जेवढे काय एम्प्लॉई असेल ते एम्प्लॉय म्हणजे इन जनरल त्याच्यापुढे द हे सॉरी इंडिफिनाइट आर्टिकल आला पण जेव्हा पर्टिक्युलर त्या सगळ्या एम्प्लॉईमध्ये पर्टिक्युलर जो आहे तो कोण आहे पर्सन इन चार्ज तर तो काय झाला पर्टिक्युलर झाला त्या कडामध्ये तर त्याला म्हणून त्याच्यापुढे आपण द हे आर्टिकल लिहिला तर द चा अर्थच असा होतो जेव्हा आपण डेफिनाइटचा अर्थ दी म्हणजेच काय डेफिनाइट आर्टिकल जेव्हा डेफिनाइट म्हणजे विशिष्ट माहिती असते आपल्याला कन्फर्म माहिती असते तर तेव्हा आपण त्याच्यापुढे आपण एक प्रकारचं त्याला डिनोट करतो आपण की त्या द पर्सन इनचार्ज काय आहे तर डेफिनाइट पर्सन आहे पर्टिक्युलर पर्सन आहे तर अशा पर्सनपुढे आपण डेफिनाइट आर्टिकल द इथे वापरला म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल त्या प्रकारामध्ये तो एकमेव माणूस असेल त्याला आपण डिफरन्शिएट करू शकतो बाकीच्यांपासून वेगळा करू शकतो अशा नाऊनपुढे आपण द हे आर्टिकल वापरत असतो आणि आणखी एक सोपा आणि साधा नियम आहे इन फ्रंट ऑफ द नेम ऑफ माउंटेन रेंज बट नॉट माउंटेन पीक्स ऑर हिल ओसिन्स सीज रिवर्स लेक्स ग्रुप ऑफ आयलँड बट नॉट अ सिंगल आयलँड पा आता इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वी कॅन यूज द डेफिनाइट आर्टिकल दी इन फ्रंट ऑफ द नेम्स ऑफ माउंटेन रेंज आता पहा नेम ऑफ माउंटेन रेंजेस पाहिजे म्हणजे एक पीक ऑफ माउंटेन नाही जसं आपण आता विचार जर केला आपण माउंट एव्हरेस्ट काय आहे जसं फॉर एक्झाम्पल खाली दिलं आहे माउंट एव्हरेस्ट काय आहे पीक आहे ते म्हणजे सगळ्यात उंच ते टोक आहे ते तर त्याच्यापुढे आपल्याला माउंट एव्हरेस्ट काय झालं हे प्रॉपर नाऊन झालं तर त्याच्यापुढं कोणतंही आर्टिकल यूज करायचं नाही पण ते प्रॉपर नाऊन कशाचं आहे ते पीक आहे पीक म्हणजे सगळ्यात उंच ठिकाण
हे माउंट एवरेस्टचं म्हणजे काय सगळ्यात उंच ठिकाण आहे, त्याच्यापुढे कोणतंही आर्टिकल आपण यूज नाही केलं, ना ए अँड ना दी. पण हिमालयाच काय आहे, इट इज द रेंज ऑफ माउंटेन, म्हणजे ह्या त्याला काय म्हणतो आपण, अशा रांगा, पर्वतांच्या रांगा ज्याला आपण म्हणतो, तर त्या पर्वतांच्या रांगांच्या नावाला आपण, नावांपुढे आपण द हे आर्टिकल लिहित असतो. जसं आपल्याकडे सातपुडा आहे तर द सातपुडाज म्हणतो, कारण की त्या सात पर्वतांच्या रांगा आहे, तर त्याला फक्त आपण सातपुडा नाही म्हणत, त्याला द सातपुडा म्हणतो. का बरं? कारण की त्या पर्वतांच्या रांगा आहे, म्हणजे खूप साऱ्या पर्वतांच्या रांगा मिळून तो सातपुडा बनला. तसंच हिमालयासुद्धा एकमेव असा पर्वत नाही, त्यासुद्धा काय आहे, पर्वतांच्या रांगा आहे. तर अशा पर्वतांच्या रांगा मिळून जर एखाद्याच्या पर्वताचं नाव असेल तर त्याला तिथे आपल्याला द हे आर्टिकल लिहायचं आहे. पण त्याच पर्वताचं पीक पॉईंट असेल, सगळ्यात उंच ठिकाण माउंट एव्हरेस्ट आहे, त्याच्यापुढे आपण कोणतेही आर्टिकल लिहित नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पर्वतांच्या रांगा जर असेल तर त्या नावांपुढे आपल्याला आर्टिकल द यूज करायचं आहे, आणि एखाद्या पीकचं, पीक पॉईंटचं जर नाव असेल तर त्याच्यापुढे कोणतेही आर्टिकल यूज करायचं नाही. तर आपल्याला महासागरांचे नावं असेल, नेम ऑफ ओसिन्स, रिव्हर, जसं आय लाईक गंगा, आय लाईक द गंगा, अशा जर आपण दोन वाक्याचा जर आपण विचार केला तर तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, आय लाईक गंगा म्हणजे मला गंगा नावाची मुलगी आवडते, आणि आय लाईक द गंगा जर म्हटलं तर तुम्हाला याचा अर्थ काय होते, गंगा नावाची नदी आवडते, म्हणजे गंगा नदी आवडते, म्हणजे तुम्हाला मुलीच्या नावांपुढे आर्टिकल यूज करायचं नाही, तर आपल्याला कोणाच्या नावापुढे यूज करायचं आहे, नदीच्या नावापुढे. समजा तुम्ही असे दोन वाक्य जर लिहिले, आय लाईक गंगा आणि खाली लिहिलं आय लाईक द गंगा, याचा अर्थ काय की वरचा जो लिहिला आहे ते एका मुलीचं नाव आहे आणि खालची लिहिला आहे ते एका नदीचं नाव आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजेच लक्षात ठेवायचं आहे की नेम ऑफ माउंटेन्स, माउंटेन रेंजेस, माउंटेन पीक नाही, माउंटेन रेंजेस, ओसिन्स, सी, जसं द पॅसिफिक, जसं त्याच्यानंतर लेक्स, द ग्रुप ऑफ आयलँड, ग्रुप ऑफ आयलँड, इथे सुद्धा आपल्याला ग्रुप ऑफ आयलँड, एकट्या सिंगल आयलँडच्या पुढे आपण निघा, जसं अंदमान अँड निकोबार आयलँड्स अँड द श्रीलंका आर बोथ क्लोज टू इंडिया. आता पहा, पहिलं अंदमान अँड निकोबार हे ग्रुप ऑफ आयलँड आहे, आणि श्रीलंका काय आहे, एकमेव आयलँड आहे, तिथे म्हणून त्या श्रीलंका पुढे द हे आर्टिकल आलं का, नाही आलं. पण अंदमान आणि निकोबार काय आहे, ग्रुप ऑफ आयलँड आहे, असं ग्रुप ऑफ आयलँड असेल तर त्याच्यापुढे द हे आर्टिकल लिहायचं, आणि समजा एकच आयलँड असेल, सिंगल असेल, तर त्याच्यापुढे कोणतंही आर्टिकल लिहायचं नाही. त्याच्यानंतरचा नियम आहे, इन फ्रंट ऑफ नाउन्स रिप्रेझेंटिंग पॉईंट ऑन द अर्थ बिफोर द पॉईंट ऑफ द कंपास ॲज इन द साऊथ पोल, द इक्वेटर, द वेस्ट, द मिडल, द ईस्ट, या सगळ्यांपुढे आपण जसं दिशांचे नावं असेल, द साऊथ, द ईस्ट, द वेस्ट, त्याच्यानंतर एक पॉईंट असेल पृथ्वीवरचा एखादा, जसं आता त्यांनी सांगितला कंपासचा पॉईंट असेल, जसं साऊथ पोल, द इक्वेटर, तर यांच्यापुढेसुद्धा आपल्याला द हे आर्टिकल लिहायचं आहे, कारण की ते काय आहे, जसं साऊथ म्हटलं आपण तर साऊथ म्हणजे एकच दिशा आहे, अशा म्हणजे आज साऊथ इकडे आहे बा, उद्या तिकडे राहिलं असं आहे का, म्हणजे डेफिनाईट आहे. ज्या ज्या गोष्टी या जगामध्ये डेफिनाईट आहे त्याच्याबद्दल आपल्याला विशेष इकडे तिकडे माहिती करायची गरज नाही. जसं आपण द सन म्हणतो, द मून म्हणतो, काय आहे, एकमेव आहे. त्याच्यामुळे आपण सन म्हटलं की तुम्हाला माहीत आहे एकच सूर्य आहे, द मून म्हटलं की तुम्हाला माहीत आहे एकच चंद्र आहे, तर अशा ज्या डेफिनाईट वस्तू ऑलरेडी या जगामध्ये आहे तर त्यांच्यापुढे आपण द हे आर्टिकल लिहित असतो. इन फ्रंट ऑफ ॲग्जेक्टिव्ह इन द सुपरलेटिव्ह डिग्री. आता ॲग्जेक्टिव्ह सुपरलेटिव्ह डिग्री तुम्हाला माहीत आहे, सुपरलेटिव्हचा अर्थच असा होतो, जसं मी म्हटलं की अमेरिका इज द रिचेस्ट कंट्री, असं जेव्हा म्हणतो याचा अर्थ काय, अमेरिका एकमेव रिच कंट्री आहे जगामध्ये, म्हणजे नाही का सगळ्यात रिच, रिचेस्टचा अर्थ काय, सगळ्यात रिच, आणि तोच मी असं म्हटलं की अमेरिका इज वन ऑफ द रिचेस्ट कंट्री असं म्हटलं, त्याचा अर्थ काय होते की अमेरिकासारखे आणखी चार पाच कंट्रीज आहे. तर जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री आपण ऑब्जेक्टिव सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये उपयोग आणतो, जसं मोस्ट असेल, द मोस्ट, द रिचेस्ट, द हायेस्ट, अशा ज्या सुपरलेटिव्ह डिग्री आहे तर त्यांच्यापुढे आपल्याला द हे आर्टिकल यूज करायचं आहे. मानव इज द काइंडेस्ट पर्सन आय हॅव युअर सीन. पहा, तर हे काइंडेस्ट काय आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे, म्हणून त्याच्यापुढे द हे आपलं आर्टिकल आपल्याला आलं, म्हणजे डेफिनेट आर्टिकल आलेलं इथं पाहायला मिळते. इन फ्रंट ऑफ ॲब्जेक्टिव व्हेन दे आर यूज्ड ॲज अ नाऊन रेफरिंग टू द क्लास ऑफ पीपल ॲनिमल थिंग्स. आता पहा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजेल, द ट्रॅडिशनल नेवर गो आउट ऑफ फॅशन, मिनिंग थिंग्स दॅट आर ट्रॅडिशनल. आता पहा, द ट्रॅडिशनल, आता इथे काय आहे, ट्रॅडिशनल ॲब्जेक्टिव्ह ॲक्च्युअली, पण त्या ट्रॅडिशनलला आपण नाऊन म्हणून उपयोगात आणलेला आहे इथे,
त्या नाउनला ॲग्जेक्टिव इन दे आर यूज ॲज अ नाउन, म्हणजे ॲग्जेक्टिवचा उपयोग जेव्हा आपण नाउन म्हणून करतो, जसं द पुअर द रिच, असा जेव्हा द पुअर द रिच काय आहे, ॲग्जेक्टिव आहे, तशाच प्रकारे ट्रॅडिशनल काय आहे, ॲग्जेक्टिव आहे. पण ट्रॅडिशनलला जेव्हा आपण नाउन म्हणून उपयोग करत असू, तर ट्रॅडिशनल म्हणजे कोण, जे परंपरा पाळणारे जे लोक आहेत, द ट्रॅडिशनल नेवर गो आउट ऑफ फॅशन. तर द ट्रॅडिशनल म्हणजे काय, ट्रॅडिशनल पीपल किंवा ट्रॅडिशनल लोक याचा अर्थ इथं पीपल इथं यूज केला आहे का नाही, तर इथे ट्रॅडिशनल हे ॲग्जेक्टिवच इथे नाउन म्हणून उपयोगात आणलेलं आहे, म्हणून त्या ॲग्जेक्टिव पुढे आपण द हे आर्टिकल यूज करतो. इन फ्रंट ऑफ नेम ऑफ होली बुक्स, फॉर एक्झाम्पल द गीता, द कुराण, द काय ग्रंथ साहेब, म्हणजे जेव्हा जे होली बुक्स आहे, द गीता असेल, भगवद्गीता असेल, द भगवद्गीता, द रामायण, द महाभारत, द कुराण, द ग्रंथ साहेब, हे जे होली बुक्स आहे, पवित्र ग्रंथ आहे, त्यांच्यापुढे सुद्धा आपल्याला द हे आर्टिकल लिहायचं आहे. इन फ्रंट ऑफ नेम ऑफ वेल नोन बिल्डिंग्स, नेम ऑफ ट्रेन्स अँड द नेम ऑफ न्यूज पेपर, फॉर एक्झाम्पल द राष्ट्रपती भवन, द राजधानी एक्सप्रेस, द स्टेट्समॅन, द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया, द हितवाद, जे न्यूजपेपरचे नाव असेल त्यांच्यापुढे सुद्धा द हे आर्टिकल लिहायचं आहे. रेल्वेच्या नावापुढे सुद्धा द आर्टिकल लिहायचं आहे. त्याच्यानंतर वेल नोन बिल्डिंग असेल तर त्यांच्यापुढे सुद्धा आपल्याला द हे आर्टिकल लिहायचं आहे, जसं द व्हाईट हाऊस वगैरे. असं इन फ्रंट ऑफ द प्ल्युरल फॉर्म ऑफ प्रॉपर नाउन टू रेफर टू फॅमिली. आता प्ल्युरल, प्ल्युरल म्हणजे काय, अनेक वचने. तर एखाद्या फॅमिली नाउनला आपण जेव्हा प्ल्युरल म्हणतो, प्ल्युरल फॉर्ममध्ये जेव्हा यूज करतो एखाद्या फॅमिलीला, याचा अर्थ काय की आपण त्या पूर्ण फॅमिलीला आपण कन्सिडर करतो असं होतो. जसं द राऊज हॅव मूव टू मैसूर. द राऊज म्हणजे काय, एकटा राव नाही, तर सगळी राऊ जेवढी फॅमिली आहे, राऊज फॅमिली म्हणजे काय, त्याच्या घरचे जेवढे लोक असतील तेवढे सगळे काय आहे, मैसूरला गेलेले, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एखाद्या संपूर्ण फॅमिलीला जर आपल्याला कन्सिडर करायचं असेल किंवा रेफर करायचं असेल, तर आपण त्या फॅमिलीच्या नावाला काय करायचं, आधी प्ल्युरल करायचं. जसं माझं आडनाव बावणे आहे, तर बावणेच असं करायचं. म्हणजे याचा अर्थ काय की माझी संपूर्ण फॅमिली, असा याचा अर्थ होते. एखादा चौधरी असेल तर चौधरीज हॅव मूव्ह टू मैसूर, याचा अर्थ काय की संपूर्ण चौधरी फॅमिली मैसूरला मूव्ह झाली. म्हणजे एखाद्या फॅमिलीला प्ल्युरल केलं आणि त्याच्यापुढे जर द आर्टिकल आपण लावलं, याचा अर्थ संपूर्ण फॅमिली आपण रेफर करता, असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर इन फ्रंट ऑफ द सिंग्युलर फॉर्म ऑफ प्रॉपर नाउन टू मेक अ कंपॅरिझन. पा, अनु इज द सानिया मिर्झा ऑफ अवर कॉलेज, याचा अर्थ काय, मिनिंग दॅट अनु इज द ब्रिलियंट टेनिस प्लेअर. म्हणजे इनफ्रंट ऑफ द सिंग्युलर नाउन, इनफ्रंट ऑफ द सिंग्युलर फॉर्म ऑफ प्रॉपर नाउन टू मेक अ कंपॅरिझन. जेव्हा अशी कंपॅरिझन करायची, इथे कंपॅरिझन कोणाची केलेली आहे, अनु आणि सानिया मिर्झाची. तिथे अनु इज द सानिया मिर्झा ऑफ अवर, आपण असंच उदाहरण आपण इंडिपेंडंट आर्टिकमध्ये पाहिलं, किंवा त्या माणसाच्या क्वालिटीज म्हणून आपण जेव्हा उपयोग करतो, जसं शरद इज गोईंग टू बी अन आइन्स्टाईन, तर आइन्स्टाईनचा अर्थ काय, तिथे आपण इंडिपेंडंट आर्टिकल यूज केला होता, तर त्या माणसाच्या क्वालिटीज म्हणून, म्हणजे आइन्स्टाईन म्हणजे काय, त्याला आइन्स्टाईन म्हणून बनणार नाही, त्याचं म्हणजे त्याला दाढी वगैरे वाढून किंवा त्याचे केस वगैरे पिकले होऊन तो आइन्स्टाईन बनणार नाही, तर त्या आइन्स्टाईनच्या क्वालिटीज त्या माणसामध्ये, असा विचार जेव्हा करतो तेव्हा आपण इंडिपेंडंट आर्टिकलचा उपयोग करतो. पण जेव्हा तुम्हाला कंपॅरिझन करायची असेल तर तेव्हा मात्र आपण डेफिनेट आर्टिकल लावायचं. तर कोणापुढे, ज्या मोठ्या माणसासोबत आपण कंपॅरिझन करतो त्या मोठ्या माणसाच्या नावापुढे. जसं अनु इज द सानिया मिर्झा फॉर कॉलेज, आता इथे अनु आणि सानिया मिर्झा या दोघांमध्ये आपण, त्याच्यातलं मोठं म्हणजे मॉडेल कोण आहे, सानिया मिर्झा, तर सानिया मिर्झाच्या नावापुढे आपल्याला डेफिनेट आर्टिकल इथे यूज करायचा. इन फ्रंट ऑफ नेम ऑफ कंट्रीज विच कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन वर्ड्स, आता जे नेम ऑफ कंट्रीज आहे, जसं आपल्या कंट्रीचं नाव इंडिया आहे, तर इंडियाच्या पुढे आपण द इंडिया म्हणत नाही. पण समजा जास्त नावाचे एका याच्यात जर जास्त वर्ड्स त्या कंट्रीच्या नावामध्ये जर येत असेल, तर तेव्हा त्याच्यापुढे मात्र द आर्टिकल हे लावायचं. द रोमा लिव्ज इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं म्हटलं, ज्या ठिकाणी युनायटेड हा शब्द येतो ना, त्याच्या सगळ्यांपुढे द हे आर्टिकल लावायचं. द सोवियत युनियन, युनियन शब्द आला. द युनायटेड किंगडम, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, असं जिथं जिथे तुम्हाला युनायटेड किंवा युनियन शब्द दिसेल
त्या त्या कंट्रीच्या नावापुढे तुम्हाला द हे आर्टिकल उपयोग आणायचं आहे. पण फक्त जर असं म्हणायचं असेल तुम्हाला रोमा लिव्ज इन अमेरिका, तर त्या अमेरिकापुढं द हे आर्टिकल लावायचं नाही, कारण की त्या शब्दाच्या नावामध्ये युनायटेड हा शब्द आला नाही किंवा एकापेक्षा जास्त वर्ड्स त्या कंट्रीच्या नावामध्ये आले नाही. त्याच्यामुळे फक्त अमेरिका जर तुम्हाला म्हणायचं असेल तर विदाऊट एनी आर्टिकल तुम्हाला वापरायचं आहे. आणि समजा एकापेक्षा जास्त वर्ड्स जर तुम्हाला वापरायचे असेल तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असं म्हणायचं असेल तर आपल्याला काय म्हणायचं आहे, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अशा प्रकारचं तुम्हाला हे नियम लक्षात ठेवायचं आहे. आता आजच्या दिवस एवढंच, तर कोणत्या कोणत्या सिच्युएशनमध्ये आपल्याला आर्टिकलचा उपयोग करायचा नाही हे सुद्धा माहीत पाहिजे, तर हे नियम आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.